ओम नमः शिवाय। श्री स्वामी शिवानंद पांगारे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या चरित्र ग्रंथाच्या पारायणाचा दिवस 15वा। अभिवाचन सौ निलिमा जोशी। कालमानानुसार पांगरे या गावच्या जीवनात सुद्धा बदल घडत होते। दुसरे महायुद्ध सुरू झालं आणि विविध नियंत्रणं, रेशन, सहकारी सोसायटी, स्वस्त धान्य दुकानं अशा गोष्टी खेडेगावापर्यंत पोचल्या। देशात घडणारे विविध बदल याही गावात घडत होते। देशात घडणाऱ्या प्रकारांचे प्रतिध्वनी याही गावात उमटत होते। पण इतर गावाप्रमाणे हेही गाव एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे सर्व निमूटपणे पाहत होते। अशा सुमाराला शेजारच्या एक दोन गाव मिळून एक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी स्थापन करण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे सोसायटी निघाली 1944 साली। चेअरमन पद अर्थात ओघानी स्वामींकडे आलं। पदरमोड करून देखील संस्थेचं हित करणारा निस्पृह निस्वार्थी चेअरमन मिळाल्यामुळे सोसायटी चांगली चालली। नेहमी अ वर्गात राहिली व गावंढ्या गावातील या कार्यक्षम सोसायटीच्या कारभाराकडे वरिष्ठ जाणत्या अधिकाऱ्यांचं आणि इतरांचं लक्ष वेधलं। या सोसायटीमुळेच श्री स्वामींचा आणि रत्नागिरीचा संबंध आला। यापूर्वी कधी अपिलाच्या व कोर्टाच्या कामासाठी रत्नागिरीला येत, पण ते गड्याला घेऊन पूर्णगडमार्गे पायी येऊन श्री विठ्ठल मंदिर अगर अशा कोणत्या तरी धर्मशाळेत उतरत, त्यांचे येथील वकील नानल पुढे त्यांच्याकडेच उतरत। आता बदलत्या काळात सोसायटीचे चेअरमन म्हणून जिल्ह्याचे ठिकाणी बरेच वेळेला यावे जावे लागे। अशावेळी कृष्णाश्रमात उतरत मोटारीने जात येत, या वेळेपत पावे तो मोटार सर्व्हिस सुरू झाल्यामुळे प्रवास जरा सुकर झाला होता। याच काळातील एक हकीकत, सोसायटीच्या ऑडिटसाठी म्हणजे हिशेब तपासणीसाठी अनेक अधिकारी येत जात। सोसायटीचे कार्यालय हमरस्त्यावर असलेल्या कोंडे गावी असल्याने वरिष्ठ अधिकारी सुद्धा अनेक वेळा भेटी देत असत। एकदा एक वरिष्ठ अधिकारी सोसायटीच्या कामासाठी आले होते। काम संपल्यावर गप्पा गोष्टी सुरू झाल्या। ज्योतिष विषयाला सदर अधिकाऱ्यांना बदली पाहिजे होती। सर्वसामान्यपणे घाटावरच्या लोकांना कोकण मानवत नाही व आवडतही नाही। इथल्या उकाड्याने आणि घामाने ते हैराण होतात। शिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा महाग असतात। दूध व जागाभाडेसुद्धा महाग। त्यामुळेच सर्वच जण नेहमी बदलीच्या खटपटीत असतात। बदलीसाठी त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले होते, पण आता इतक्यात बदली होणं शक्य नाही या निर्णयाप्रत ते आले होते। पण जरा गंमत म्हणून या गावंढळ ज्योतिषाला विचारावं अशा थाटात त्यांनी श्री स्वामींना आपल्या बदलीसंबंधी प्रश्न विचारला। स्वामी म्हणाले, लवकरच होईल। साहेब म्हणाले, मला हवं असलेलं उत्तर देऊन मला खुश करण्याचा प्रयत्न करू नका। मी असले 50 ज्योतिषी पालथे घातलेत, नीट पत्रिका पाहून विचार करून सांगा। त्यावर श्री स्वामी शांतपणे म्हणाले, अविचारांनी अगर तोंड देखलं असं मी कधीच बोलत नाही। तसं बोलण्याचं मला काही कारणही नाही। तरीसुद्धा नीट पत्रिका पहा आणि बदलीची तारीख सांगा। पाहिजे तर आज रात्रभर विचार करा। मी उद्या तपासणीसाठी तुमचे गावी येणार आहे, त्यावेळी स्वस्थपणे आपण याविषयी बोलू। साहेबांचं टुमणं कायमच होतं। श्री स्वामी तरीही त्या शांतपणे म्हणाले, हे पहा साहेब, उद्या आपले आमचे गावी काही येणे होत नाही। कसं शक्य आहे? साहेब आढ्यतेने उद्गारले, माझ्या फिरतीचा आणि मुक्कामाचा कार्यक्रम माझा मीच ठरवणार आहे। माझ्या कार्यक्रमात इतर कोणीही अधिकारी हस्तक्षेप करीत नाही। या खात्यापुरता माझ्यापेक्षा वरिष्ठ, माझा कार्यक्रम बदलायला लावणारा श्रेष्ठ अधिकारी निदान या जिल्ह्यात आणि या खात्यात तरी नाही। मी उद्या तुमचे गावी येणार ही काळ्या दगड्यावरची रेष समजा। ते काहीही असलं तरी यापुढची फिरती आणि दौरा रद्द करून आपल्याला परतावे लागेल। उद्या आमचे गावी आपले येणे होत नाही, श्री स्वामींनी त्यांना निक्षून सांगितलं। पाहूया हेच कसं खरं होतं ते, साहेब पुटपुटले। ते होणारच आहे, म्हणूनच म्हणतो आत्ताच काय विचारायचं ते विचारून घ्या। आपली भेट यानंतर इतक्यात होणार नाही। तुमच्या प्रश्नाचं निश्चित उत्तर असं आहे, तुमची बदली आजपासून 10 दिवसाचे आत तुम्ही मागितलेल्या ठिकाणी होईल। आपला मुद्दा न सोडता श्री स्वामी त्यांना म्हणाले, तसं घोडा मैदान जवळच आहे, आवडणारं भविष्य सांगितल्यामुळे हुरळून जाणारा मी नाही वगैरे पुन्हा पुन्हा बजावीत आणि इतर गप्पा गोष्टी करून झाल्यावर परत उद्या तुमच्याकडे पांगरे येथे मुक्कामाला येणार आहे,
असं सांगून साहेब महाशय राजापूर येथील सरकारी डाक बंगल्यात रात्रीच्या मुक्कामासाठी रवाना झाले. साहेब बंगल्यात जातात तोच एक अर्जंट तार आल्याचं समजलं. साहेबांनी घाईघाईनी तार फोडून वाचली तर काय, रत्नागिरीचे कलेक्टर महाशयांनी असेंब्ली प्रश्न आल्यामुळे काही जरुरीच्या कामासाठी त्यांना ताबडतोब रत्नागिरीला बोलवलं होतं. साहेब आश्चर्यचकित नव्हे तर एकदम थंडगारच झाले. सदर हकीकत लिहून चिठ्ठी घेऊन मुद्दाम एक माणूस साहेबांनी पांगरे येथे श्री स्वामींकडे पाठवला. त्यात आपल्या भविष्याच्या पहिल्या भागाची प्रचिती आली आहे. आता मात्र आपल्या दुसऱ्या माझ्या बदलीच्या भविष्यवाणीकडे डोळे लावून बसलो आहे, असं सांगून रत्नागिरीचं काम संपताच परत आपल्या भेटीसाठी पांगरे येथे येणार आहे वगैरे कळवलं. श्री स्वामींनी लगेच त्यांना निरोप दिला की आता तूर्त आपली भेट घडेल असं वाटत नाही, आपली बदली देखील अशीच घाईनी होणार आहे. रत्नागिरीचे काम आटोपण्यात साहेबांचे 4-6 दिवस गेले. आता पांगरे येथे गेलं पाहिजे म्हणून त्यांनी सायंकाळी गाडी, ड्रायव्हर वगैरे सर्व तयारी केली आणि सकाळी पांगरे येथे जायला निघाले. पण रात्री अकस्मात तार आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मागितलेल्या गावी हजर होण्याचा हुकूम आला. त्याप्रमाणे त्यांना जावंच लागलं. नंतर अचूक भविष्याचं कौतुक करणारं, आश्चर्य व्यक्त करणारं व मी आपणाला न ओळखता काही कमी जास्त बोललो असेन तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं पत्र आलं आणि त्या प्रकरणावर पडदा पडला. नमामि शिवानंद, वदामि शिवानंद, भजामि शिवानंद, ओम नमः शिवाय.